नाही रिव्ह्यूसाठी ठेवला, एक 5-7 दिवसामध्ये सर्व प्रकल्प सुरळीत होईल. केलेले नाही आहे ते जे काही लोकहिताचे निर्णय ते सर्व निर्णय इम्प्लिमेंट होईल. ते पूर्वी सर्व निर्णयांनी स्थगिती दिली होती म्हणून ते निर्णय आता ते एक रिव्ह्यूचे फायनल स्टेज आली आहे. 5-7 दिवसामध्ये सर्व वर्क ऑर्डर इश्यू. पण मंगलजी एक आरोप त्यामुळे असा होतो आहे की 2 तारखेला निर्णय घेतला होता बरोबर आहे, पण नंतर 2-3 लोक मला भेटले आणि त्यांनी काही प्रकरण माझ्यासमोर आणले. त्याने काही माझ्याकडे डिटेल दिली की हे त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. त्याचा मी ते 2-3 प्रकरण थांबवलं असेल तर ते त्याने कळेल की मी काय चाललं आहे. म्हणून मी एक 10 दिवसासाठी सर्व स्थगिती दिली आहे. रिव्ह्यूसाठी ठेवला आहे, एक 5-7 दिवसामध्ये सर्व प्रकल्प सुरळीत होईल. सर्व शेवटच्या कुठलाही प्रकल्प हा रद्द केलेला नाही. कोणी एकही प्रकल्प रद्द केले सर. मात्र ठाकरेंनी एकदम शेवट करणार पण नाही. जे काय लोकहिताचे निर्णय ते सर्व इम्प्लिमेंट होईल. फक्त एक मोठी रक्कम आहे तिथे, त्यामध्ये 381 करोड रुपये काय साधारण बजेट नाही आहे. आपले सर्वांना माहिती आहे की पर्यटन खात्याकडे MTDCकडे 1,00,000 करोडची प्रॉपर्टी संपत्ती आहे, रिझॉर्ट्स आहे, जागा आहे, तरी पण ते लॉसमध्ये चालतात. तर ते करायचं काय का रिव्ह्यू ते सर्व एक पॉलिसी नक्की करणे 10 दिवसामध्ये सर्व सोडली तुम्ही. पर ठाकरेंनी जो अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये हे सगळ्या पास करून घेतले होते त्यामुळे हे कुठेतरी हितासाठी वगैरे पास केलेले असं निदर्शनास आलंय का? असं मी म्हणणार नाही. जे काही लोकहिताचे आहे, लोकांचे गरजाचे आहे, लोकांचे शहरासाठी जरूरत आहे ते सर्व होईल ना. कोणाने केले त्या काही महत्वपूर्ण नाही आहे. ते निर्णयाचे स्वरूप कसं आहे सर, लोकांचे फायदा असेल नक्की होईल. स्टे देताना अशी काही उदाहरणं आहेत का पुढे नियमांचं उल्लंघन झाले किंवा माझ्याकडे मी सांगितलं 3 लोक माझ्याकडे आले होते, त्यांना मला निर्देशामध्ये काही आणून दिला म्हणून ते मी 3 केस फक्त थांबवलं असेल तर सर्वांना कळेल की कोणत्या 3 केसमध्ये प्रॉब्लेम आहे. म्हणून 10-15 दिवसाची स्थगिती दिली आहे. ते फायनल रिव्ह्यू झाला आहे, 5-7 दिवसामध्ये ते सर्व सोडली होते. या निर्णयाच्या व्यतिरिक्त अजून काही निर्णय असतील ज्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवून आहात आणि त्यांच्या काय असा काय देईल. मी माझ्या काम करतो. मी प्रथम वेळा 12 महिन्यामध्ये आपण 12 फेस्टिवल महाराष्ट्राचे कुठेकुठे करायचे ते नक्की केलं, डिटेल आणली आहे. आता आदिवासी फेस्टिवल होत आहे, नांदेडमध्ये सिख फेस्टिवल होणार आहे डिसेंबरमध्ये, आपलं ते शिवाजी महाराजचे जन्मदिवसामध्ये शिवनेरीवर होणार आहे, नंतर ते 350 वर्ष पूर्ण होत आहे त्यामध्ये आपण रायगडमध्ये करू, पुढच्या डिसेंबरमध्ये आपण मोठा दुबई फेस्टिवलच्या प्रमाणे मुंबई फेस्टिवल मुंबईमध्ये करू. सर्व ठिकाणी आम्ही कामामध्ये आहे. आम्ही काय ते रिव्हेंजफुल ॲटिट्यूड नाही आमच्या.